नमस्कार, मी विशाल परदेशी। एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट समोर असल्याचं समोर आलेलं आहे। औरंगजेब हा क्रूरच होता, आवडांच्या मताशी सहमत नाही असं मत जे आहे ते कोलेंनी केले। कोलेंच्या वक्तव्यानं आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय। कोले आवडांशी सहमत नसल्याचं पुढे येताना आपण बघतोय। अर्थात अमोल कोले यांनी एक कलावंत म्हणून त्याचबरोबर एक नेता म्हणून आपलं हे मत व्यक्त केलेलं आहे। औरंगजेब हा क्रूरच होता, आवडांच्या मताशी मी सहमत नाही असं अमोल कोलेंनी म्हटलेलं आहे। कोलेंच्या वक्तव्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतभेद असल्याचं म्हणजे दोन गट असल्याचं समोर आलंय। माझं या गोष्टीला अजिबातच समर्थन नाही, कारण जसं जर मी एकीकडे इतिहासातल्या पुराव्यांविषयी बोलतोय त्याच पद्धतीनं इतिहासातल्या पुराव्यांविषयी जर बोलायचं म्हटलं तर औरंगजेबाच्या क्रूर कर्मेपणाची अनेक उदाहरणं इतिहासात डॉक्युमेंटेड आहेत आणि त्यामुळे औरंगजेब हा क्रूर कर्मा होता याविषयी माझ्या मनात शंका नाही। औरंगजेब हा क्रूर कर्माच होता, त्यानं धर्माचा वापर हा स्वतःचं सिंहासन टिकवण्यासाठी बेमालूमपणे सातत्यानं केला हेही आपल्याला मान्य करावं लागेल। औरंगजेबाबद्दल केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर झालेल्या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। औरंगजेब क्रूर होता, आजही माझं तेच मत आहे असं वक्तव्य आव्हाडांनी केलंय। औरंगजेबासमोर छत्रपती संभाजी महाराज झुकले नाहीत असंही आव्हाड यांनी म्हटलंय। संभाजी महाराजांना कुठल्याही एका धर्मात अडकवू नका असं आवाहन देखील त्यांनी केलंय। की औरंगजेब प्रचंड क्रूर होता, काकाला मारलं, भावाला मारलं, बापाला तुरुंगात टाकलं, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, पण त्याच्यासमोर महाराष्ट्र झुकला नाही, शिवाजी महाराज झुकले नाहीत, संभाजीराजे झुकले नाहीत। आणि शिवाजीराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं त्याचं रक्षण मरेपर्यंत संभाजी महाराजांनी केलं। पण एका धर्माशी नाव जोडून त्यांना धर्मवीर म्हणण्याचं काही कारण नाही, तसा कुठलाही ऐतिहासिक उल्लेख नाही। तसा उल्लेख असता तर मग संभाजीराजेंना सावरकरांनी आणि गोळवळकरांनी स्त्री लंपट आणि दारुड्या असं म्हणण्याचं कारणच नव्हतं। आणि हा दाखला मी देत नाही, हा इतिहासामध्ये त्यांच्या स्वतःच्या पुस्तकात आहे। तेव्हा आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याकडे रखडून द्यायचं हे काम नेहमीच असतं। मी आजही म्हणतो औरंगजेब क्रूर होता, त्यांनी हालाल करून शिवाजी शंभूराजेंना मारलं, पण शंभूराजेंनी धर्माचा कुठल्या प्रसार प्रचार केला आणि त्याच्यासाठी मृत्यू पत्कारला हे मला मान्य नाही। यानंतर थेट जाऊयात पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये। पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप, आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालंय आणि तिथं देवेंद्र फडणवीस आले, त्याचबरोबर चंद्रकांत पाटील देखील आल्याचं आपण बघतोय। राज्याचे मंत्री तानाजी सावंत सगळ्यांकरता अत्यंत शोकाकुल असा क्षण आहे। लक्ष्मण जगताप यांच्यावरती गेल्या 2 ते 3 वर्षांपासून उपचार सुरू होते, हळूहळू त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला। भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज निधन झालं। आणि लक्ष्मण जगताप यांना अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर चंद्रकांत पाटील, तानाजी सावंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, त्याचबरोबर इतरही नेते त्यांच्याबरोबर उपस्थित होते। राज्याचे मंत्री तानाजी सावंत देखील उपस्थित असल्याचं आपण बघतोय। जगताप कुटुंबियांसाठी अत्यंत शोकाकुल असा क्षण। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून लक्ष्मण जगताप यांच्यावरती उपचार सुरू होते आणि अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली। ये
पुढे बघा, नितेश राणे हे विजयदुर्ग किल्ल्यावरती दाखल झालेत. नितेश राणे विजयदुर्ग किल्ल्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करणार आहेत आणि यासाठी सध्या विजयदुर्ग किल्ल्यावर मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला. म्हणजे आता या क्षणाची ही ताजी दृश्य आपण बघतोय. विजयदुर्ग किल्ल्यावरती नितेश राणे पोहोचलेले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संभाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज नितेश राणे हे विजयदुर्ग किल्ल्यावरनं त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं कडेलोट करणार आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय. ताजी दृश्य, विजयदुर्ग किल्ल्यावरती भाजपचे आमदार नितेश राणे हे आता उपस्थित झाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट तिथून ते आज करणार आहेत. धर्मवीरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांविरोधात भाजप आक्रमक झालंय. राज्यभरात अजित पवारांच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलं. भाजप कार्यकर्त्यांनी औरंगाबाद, नागपूर, चेंबूर, दादर इथं आंदोलन केलंय. पवारांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. तर भाजप नेते राम कदम यांनीही अजित पवारांच्या धर्मवीर मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना डिवचलंय. राम कदमांनी आदित्य ठाकरेंनाही सवाल केला. त्यांनी असं म्हटलं की संभाजीराजेंची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. औरंगजेब राष्ट्रवादीच्या मते क्रूर नसून महान योद्धा आहे. उद्धवजी तुम्हाला हे मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला. आदित्यजी आपणही गप्प. या विधानावर माननीय उद्धवजी आदित्यजी शांत आहेत. त्यांचं रक्त उसळून काय येत नाही. त्यांचं मौन राष्ट्रवादीच्या या नेत्यांच्या विधानाला समर्थन करणार आहे. भाजपच्या लोकांकडून महापुरुषांबाबत काही वक्तव्य झालं तर त्यावेळी ते दुटप्पी भूमिका घेतात अशी टीका सुळे यांनी केली आहे. जेव्हा राज्यपालांनी आणि काही त्यांच्या मंत्र्यांनी महापुरुषांचा अपमान केला तर त्यांची भूमिका वेगळी असते. मात्र अजित पवारांनी कोणाचाही अपमान केलेला नाही. दादा नेमके काय म्हणालेत हे कुणीतरी 2 मिनिटं शांतपणे ऐकून घेतलं तर त्या दादांच्या मनात कुठल्याही प्रकारे अपमान करण्याची भावना नसल्याचं दिसतं. स्वतःकडे कुठलाही विषय नसल्यानं आणि स्वतःचं अपयश झाकण्यासाठी भारतीय जनता पार्टी हे अजित पवारांवर असे आरोप करून आंदोलन करत आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. सत्तेत असलेला पक्ष एवढा रस्त्यावर उतरतो हे मी पहिल्यांदाच पाहिले. त्याचं मी स्वागतही करते. पण त्याचबरोबर त्यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादा जेव्हा बेरोजगारीवर आणि महागाईवर बोलतात तेव्हाही आमच्या बरोबरीने त्यांनी आंदोलनाला उतरावं अशी माझी विनम्र विनंती आहे. भारतीय जनता पक्ष जेव्हा त्यांचे लोक असतात तेव्हा अर्थातच दुटप्पी भूमिका घेत आहे आपण पाहिले. आणि दादाकडून काय अपमान नाही झालेला. दादा काय म्हणाले हे जर कोणीतरी 2 मिनिटं शांतपणे दादाचं पूर्ण भाषण ऐकेल तर त्याच्या दादाच्या मनात कुठलाही अपमान करायचा नव्हता हे अर्थातच दिसतंय. पण स्वतःकडे कुठलाच विषय नसल्यामुळे आणि स्वतःचं अपयश मग महागाई असेल आणि बेरोजगारी असेल ह्याच्यात भारतीय जनता पक्षाच्या सरकारला इतकं अपयश आलंय की त्यांच्याकडे आज दुसरा कुठला विषयच नाही म्हणून ते माननीय दादांवर असे आरोप करून काहीतरी आंदोलनं करतायत हे खरंच दुर्दैवी आहे. संविधानाने सगळ्यांनाच अधिकार दिलेला आहे कुठे जाऊन लढायचा आणि आपला पक्ष वाढवायचा. त्याच्यामुळे देशातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी जर बारामतीत आले तर मी मनापासून त्यांचं स्वागत करते. सगळ्या देशातल्या लोकांनी बारामतीत यावं, बारामतीत केलेलं काम बघावं. त्याच्यामुळे अतिथी देवो भव जेवढे लोक बारामतीला येतील त्यांचं विनम्रपणे आम्ही सगळे स्वागतच करू. 2013 का 2014 माननीय ED सरकारमधले उपमुख्यमंत्री माननीय आदरणीय देवेंद्रजी हे बारामतीला विरोधी पक्ष नेते म्हणून आले होते. आणि तेव्हा आमच्या घराच्या बाहेरच त्यांनी आंदोलन करून सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देईन. त्यानंतर म्हणजे धक्कादायक म्हणजे सगळ्यात जास्त धोका जर धनगर समाजाला कोणी दिला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने दिला आहे.
युवासेना कोर कमिटी सदस्य आणि माजी नगरसेवक अमय घोले युवासेना कोर कमिटीच्या ग्रुपमधून बाहेर पडलेत. गेले काही दिवस अमय घोले बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाशी जवळीक साधून आहेत आणि त्यामुळे ते पक्षांतर कधी करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज शिवसेना भवनात युवासेनेची कोर कमिटीची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत देखील अमय घोले अनुपस्थित आहेत. अमय घोले यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिसत नाही आणि त्यामुळे अमय घोले लवकरच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करणार अशी शक्यता व्यक्त केली जाते. काही वैयक्तिक कारणावस्त आज अनुपस्थित राहिलो बैठकीला, पण नक्कीच अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. पण नाराजगी 100% आहे आणि ती वेळोवेळी माननीय आदित्य साहेबांपर्यंत मी पोहोचवली आहे. इतक्या महिन्यात काही लोक आहेत जे स्वतःला काही गोष्टींमध्ये खूप त्रास देण्याचं काम झालंय इतक्या महिन्यात, आणि त्या गोष्टींसाठी मी खूप नाराज होतो. आणि ही गोष्ट वेळोवेळी मी आदित्य साहेबांपर्यंत पोहोचवते आणि नाराजगी त्यांच्यावरती बिलकुल नाही. अहमदनगरच्या नामकरणावरून भाजप नेत्यांमध्येच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अहमदनगरचं नामकरण करण्याआधी इथल्या स्थानिक जनतेच्या भावना जाणून घ्यायला पाहिजेत असं मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. अहमदनगरच्या नामकरणाचा अंतिम निर्णय झालेला नाही असंही विखे पाटलांनी सांगितलं. बाहेरच्या लोकांनी नगरमध्ये येऊन भाष्य करण्यापेक्षा तिथल्या लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत असं विखे पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या पडळकरांना सुनावलं. पडळकरांनी अहमदनगरचं नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी केली होती. जिल्ह्यातल्या लोकांच्या काय भावना आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत, आणि मला वाटतं नामांतरांचा किंवा जिल्हा विभाजनाचा प्रश्नापेक्षा विनाकारण त्यातून जे मतभिन्नता आणि मतभेद तयार होतात, आज मी म्हटल्याप्रमाणे जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टीनं एकत्र येऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. बाकी या प्रश्नाला विनाकारण नॉन इश्यू करण्याचा थोडक्यात प्रयत्न आहे, त्याला माझं समर्थन नाही आहे. बातमी पुण्यातनं. पुण्यातील एका सोसायटीमधील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर 5 जणांनी ग्रुप ॲडमिनला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत ॲडमिनची जीभ कापली गेली आहे, त्यांच्या जिभेला टाके पडले असून त्यात ते जखमी झालेत. पुण्यातील फुरसुंगीत हा प्रकार घडला. या प्रकरणी 38 वर्षीय महिलेनं हडपसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे आणि त्यावरून 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 नोव्हेंबर रोजी घडला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पुण्यातील खडकवासला भाजी मंडई इथं कोयते फिरवत दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी पुन्हा हैदोस घातलाय. कोयता, लोखंडी रॉड आणि दगडांनी 6 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. खडकवासला इथं सातत्याने घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो. तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींची नावं निष्पन्न झाली असून हवेली पोलिसांची पथकं त्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं ATM फोडण्याचा प्रयत्न फसला असून सायरन वाजल्यानं चोरट्याने ATM मधून पळ काढला. मात्र सदर चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्यानं CCTVच्या माध्यमातून पोलिसांनी चोरट्याचा शोध घेत अवघ्या काही तासात चोरट्यास जेरबंद केलं. अंबाडीमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अंबाडी दिगाशी मार्गावर गलथानपणाचा कळस पाहायला मिळाला. आरोग्य केंद्राच्या वतीनं एक्सपायरी डेट संपलेली औषधं उघड्यावर फेकून देण्यात आली. औषधांचे 100 कार्टून्स उघड्यावरती फेकून देण्यात आलेत. फॉलिक ॲसिड औषधांच्या गोळ्या उघड्यावरती टाकण्यात आल्या. बातमी आता लोणावळ्यात. लोणावळ्यात 31 डिसेंबरच्या रात्री गाडी पार्किंगला का लावली असं म्हणत पर्यटकांशी उज्जत घालून कोयत्यानं वार करण्यात आलेत. ही संपूर्ण मारहाणीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लोणावळा शहर पोलिसांनी स्थानिक गावगुंड रोहन गायकवाड, इम्मू शेख यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला. या घटनेत नवी मुंबईतील पर्यटक नीरज कुमार तिवारी आणि हर्ष गुप्ता हे जखमी झाले.
बुलढाणामध्ये आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चाची जाहीर सभा सुरू असताना सभेच्या शेजारील एका बिल्डिंगमधील युवकाने धनंजय देसाई यांचं भाषण सुरू असताना खिडकीतून वाकून बिल्डिंगखाली बसलेल्या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला जोरजोरात ओरडून तो बोलत होता आणि नको त्यावेळी टाळ्या वाजवत होता. त्यामुळे भाषण ऐकणाऱ्या लोकांना त्रास व्हायला लागला असता. लोकांनी त्याला शांत राहायला सांगितलं मात्र त्याने ऐकलं नाही. त्यामुळे भाषण सुरू असतानाच काही युवकांनी तो राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये घुसून त्याला चांगला चोप दिला. लाथाबुक्क्यांनी तुडवलं. मार खाणाऱ्या युवकाने माफी मागत नंतर पोलिसांनी मध्यस्थी करत हे सगळं प्रकरण मिटवलं. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेवर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला. अर्थशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याची विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विभागाच्या परीक्षेवर विद्यार्थ्यांनी हा बहिष्कार टाकल्याचं कळत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला नाही मग परीक्षा कशा देणार असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. पुढली बातमी अशी की उर्फी जावेदवरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांमध्ये झुंपण्याची शक्यता आहे. उर्फी विरोधात महिला आयोगाकडे अनेक तक्रारी आल्या असल्या तरी उर्फीच्या कुणीही थोबाडीत मारू शकत नाही असं चाकणकरांनी ठणकावलंय. उर्फी जिथे दिसेल तिथं तिला थोबाडणार असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यावर रुपाली चाकणकरांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आता या प्रकरणात उर्फी बाजूला राहिली असून चित्रा वाघ आणि चाकणकरांमध्येच झुंपण्याची शक्यता आहे. असं कोणी कोणाला मारण्याचा अधिकार नाही आहे. जे काय आहे ते कायदा पाहतो आणि कायदा अतिशय उत्तम काम करतोय. कायद्याची जबाबदारी आहे, पोलिसांची जबाबदारी आहे, पोलीस ते पार पाडतात. कोणी स्वतः हातात कायदा घेण्याची आणि तशी भाषा वापरण्याची गरज नाही. महिला आयोगापर्यंत हा विषय काय आलेला आहे? काल काही सामाजिक संस्थेनी राज्य महिला आयोगाकडे पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये आमच्या विधी सेवा प्राधिकरण असेल आणि आयोगाचे सदस्य असेल, चर्चा करून निर्णय घेतील. उर्फी जावेद आपल्या विचित्र स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते पण उर्फी अश्लील पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी कपडे परिधान करत असल्याची टीका करत चित्रा वाघ यांनी थेट तिला अटक व्हावी यासाठी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पाहुयात त्याविषयीचा एक रिपोर्ट. सोशल मीडियावर सातत्यानं सक्रिय असलेली उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी कायम चर्चेत असते. तिनं घातलेल्या चित्रविचित्र कपड्यांसाठी तिला सोशल मीडियावर नेहमीच ट्रोलही केलं जातं. मुंबईच्या रस्त्यांवरून चित्रविचित्र कपड्यांमध्ये बिनधास्त वावरणारी उर्फी आता राजकारण्यांच्या रडारवर आली आहे. 2022 मध्ये सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत असणाऱ्या उर्फीवर नवीन वर्षात नवं संकट ओढावलंय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे. तसंच त्यांनी उर्फीला थेट इशारा दिलाय. आता तर पोलिसांना सांगितलंय, तक्रार केलीये, मी स्वतः त्याचा फॉलोअप करते. आज ट्विट केलंय, उद्या मला जर कुठे भेटली तर तिथे थोबडवीन पहिल्यांदा आणि नंतर ट्विट करीन. काय व्हायचं ते होऊ द्या, व्यक्ती स्वातंत्र्य स्वगायलाय, आम्ही त्याचा सन्मान करतो. पण म्हणून तुम्ही काय नाममात्र कपडे घालून रस्त्यावरती फिरायचं? सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचे चाळे आम्ही चालू देणार नाही. तर दुसरीकडे चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यावर उर्फीनं ट्विट करत पलटवार केलाय. मला ट्रायल किंवा हा मूर्खपणाच नकोय. जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे. एक राजकारणी किती आणि कुठून पैसा कमावतो हे आधी जगाला सांगा. वेळोवेळी तुमच्या पार्टीतील काही पुरुष कार्यकर्त्यांवर शोषणाचे आरोप झाले, याविषयी तुम्ही कधीच काही करताना दिसल्या नाहीत. विचित्र फॅशनमुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते. तिनं फॅशन म्हणून परिधान केलेल्या प्रत्येक कपड्याची सोशल मीडिया तसंच माध्यमांकडूनही दखल घेतली जाते. मात्र आता चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर तिच्यावर पोलीस कारवाईची टांगती तलवार आहे. तर चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यानंतरही उर्फी जावेदची बिनधास्त अदा पाहायला मिळणार का हेही बघणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर थेट जाऊयात पिंपरी चिंचवडमध्ये. देवेंद्र फडणवीस बोलतात. अत्यंत विपरीत परिस्थितीत देखील
त्यांनी हार मानली नव्हती, परंतु काळाने घात केला आणि ते आमच्यातनं निघून गेले. खरं म्हणजे या पिंपरी चिंचवड भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये विस्तारामध्ये त्यांचा एक अतिशय मोलाचा वाटा राहिला आहे आणि त्यांचा सामान्य माणसाशी प्रचंड कनेक्ट होता. लोकांमध्ये ते अत्यंत पॉप्युलर होते आणि त्याचवेळी त्यांचा एकूण स्वभाव अतिशय कल्पक होता, त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स हे त्यांनी या भागामध्ये राबवले आणि महाराष्ट्राच्या एकूण राजकीय पटलावर एक प्रमुख नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. विशेषतः या आजारपणाच्या काळामध्ये काही घटना या मला सातत्याने लक्षात राहतात. त्यात राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला गरज आहे म्हणून आम्ही सातत्याने त्यांची प्रकृती पाहता आय सी यूमध्ये ते होते. आम्ही त्यांचे बंधू शंकरभाऊंनाही सांगितलं आणि त्यांनाही सांगितलं की भाऊ आले नाहीत तरी चालतील, परंतु भाऊंनी सांगितलं माझ्या पक्षाला आवश्यकता आहे आणि ॲम्ब्युलन्समध्ये झोपून पीपी किट घालून अतिशय तब्येत खराब असतानाही भाऊंनी त्या ठिकाणी येऊन पक्षाकरता मतदान केलं आणि म्हणूनच राज्यसभेच्या निवडणुकीनंतर खरं म्हणजे तो विजय आम्ही त्यांना आणि आमच्या मुक्ताताईंनाच डेडिकेट केला होता की त्यांच्यासारखे लोक ही पक्षामध्ये असल्यामुळे अशा प्रकारचा विजय आम्हाला मिळू शकला. मला आठवतं की ते आय सी यूमध्ये असताना अतिशय वाईट परिस्थिती त्यांची होती आणि जेमतेम बोलू शकत होते, त्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलो. आम्हाला भेटल्यावर प्रचंड आनंद त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर दिसला आणि तशाही अवस्थेत ते शंकरभाऊंना म्हणाले की यांना चहा प्यायल्याशिवाय जाऊ देऊ नका. मला असं वाटतं की हे जे काही एक आत्मीयता, हे जे काही एक प्रेम आहे, हे अत्यंत बोलकं होतं. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही लक्ष्मणभाऊ घरी गेल्यानंतर आम्ही जेवायलाच येऊ, पण मला असं वाटतं की असा आमचा अतिशय एक योद्धा असलेले लक्ष्मणभाऊ हे आमच्यातनं निघून गेले याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे. किंबहुना ही एक फार मोठी हानी आहे. आज आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत आणि मी त्यांना अतिशय विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांची पोकळी कधीच भरून निघू शकत नाही, त्यामुळे खऱ्या अर्थानं अगदी मनापासून दुःख व्यक्त करतो. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं प्रदीर्घ आजारानं आज पहाटे निधन झालं आणि त्यांना अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडमध्ये आले होते.